भूमी कन्नड आई बाबा आहे का तिथं? काय झालं आई? बाबा कुठे आहेत? सरपंच सभेला सुरुवात करा. आहोय तारा का? हा, ही काय तुमचीच वाट बघत होतो. म्हणलं तुम्ही आता म्हणसाल मग म्हणसाल. आता करा की सुरू. अडले कुठे? होय होय. नमस्कार मंडळीनो. त्याचं काय झालं? म्हणजे आज आता हित म्हणजे मला काय म्हणायचंय, ही सगळी जी मंडळी जमलेत आपली अचानक ग्रामसभा. सरपंच राहू दे, आम्हीच सांगतो. होय होय. तर मंडळी, तुम्हा समजांना आता प्रश्न पडला असेल की आज अशी अचानक तातडीनं ग्रामसभा कशी काय घेतली. त्याला कारणच तसं आहे. हा, आपल्या हिरवे खुर्द गावामध्ये लई म्हणजे लई लाजिरवाणी घटना घडलेली आहे. हा बळी बनकर, त्याला तुम्ही समजे भला माणूस आणि तुमच्या समध्यांचा कैवारी समजता, त्यानं तुमच्या पाठीमध्ये लई मोठा खंजीर खुपसलाय. असं म्हणतात की तळ राखणाराच पाणी पितो. आपण एवढं पाणी पितो नाही, म्हणजे आम्ही तरी आमच्या अख्ख्या जन्मात एवढं पाणी पिणारा माणूस काय बघितलेला नाही. तवा याला माणूस म्हणायचा की अजून काही, हे आता तुम्हीच ठरवा. तुम्हाला तर माहितीच आहे, तारकांच्या प्रयत्नांमुळे आपल्या गावामध्ये नवे प्रकल्प येणार होते, नवे उद्योग येणार होते, ज्यामुळे आपल्या गावाची आणि आपली प्रगती होणार होती. पण आपली आणि आपल्या गावाची ही प्रगती या बळीला सहन झाली नव्हती. आज बी त्याला ते सहन होत नाही, कारण त्याला त्याची स्वतःची कणगी भरायची होती. आणि म्हणूनच कंपनीच्या माणसाकडून लाज घेऊन या बळीनं आमच्या प्रकल्पाची बदनामी चालू केली. एक नंबरचा पलपोटा माणूस आहे हा. हा काय कुणाचं भलं करणार? उलट याच्यामुळंच आपल्या समध्यांवर रस्त्यावर येण्याची पाळी आली आहे. नाही नाही, हे सांगतायत ते समजाच्या समज खोट आहे. माझ्या शेतीची, माझ्या काळ्या मातीची आण घेऊन सांगतो, मी असलं काय बी केलेलं नाही. हैमतराव, उगाच मनाला वाटेल ते बोलू नका. ऐका, आम्हीच काय बाई बोलतोय का? अरे थोडी तरी लाज वाटू दे ना. कंपनीच्या माणसाकडून लाज घेताना तुझा व्हिडिओ अख्ख्या गावाने पाहिलाय. व्हिडिओ? या असं काही बाई बोलणार हे आम्हाला माहित होत. म्हणूनच ज्या माणसाकडून याने पैसे घेतले त्या माणसालाच आम्ही इथे आणलेला आहे. ए तू रे, ये.
आता एवढं विश्वासाने त्याने तुमचं नाव सांगितलं तर द्या की एवढे पैसे. किती आहेत? 25,000 आहे. 25,000? हो मोजलेत ना? हो हो. सांग तूच दिले होते ना याला पैसे? हा त्याचं काय कारस्थान नाही ते मला माहिती नाही. कंपनीवाल्याने मला फक्त पैसे दिले होते यांच्याकडे पोस्ट करायला, ते मी केले. कंपनी? कंपनी बापरे, गावच्या इकासात आडकाठी घालतोस, थोडी पण लाज नाही वाटत का तुला? अहो नाही. मंडळी, ज्या माणसाकडून याने पैसे घेतले त्याने स्वतः तुमच्या समध्यांसमोर कबुली दिलेली आहे. आता यापेक्षा मोठा पुरावा काय पाहिजे? तारक हे म्हणजे उंदरानं मांजराची साक्षी घेतली अर्क झालं. ए जत्र, आत्ताच्या आत्ता मी याला पोलीस स्टेशनात घेऊन जातोय. एकदा का पोलिसांचे दणके मिळाले बरोबर लक्षात येईल तुला कोण उंदीर आहे आणि कोण मांजर. तुम्ही समजे चला माझ्या बरोबर. तारक मी यातलं काय बी केलेलं नाही. ए तुला काय बोलायचं आहे ना ते आता पोलीस स्टेशनात जाऊन बोलायचं. चल अर्पण. थांबा. मला सांग माझे बाबा असलं काही वागतील का? स्वतःचा स्वाभिमान घाण टाकून अशी कुणाकडून लाज का घेतील? हो काय कमी आहे माझ्या बाबांनी? त्यांनी जर मनात आणलं ना तर सगळी जमिनी कोण करोडो रुपये कमवतील. त्यांनी कधी पैशांवर प्रेम केलंच नाही. त्यांनी आजपर्यंत फक्त आणि फक्त काळ्या मातीवर प्रेम केलं. हाऊ एक दिवस जरी रानात गेले नाही ना तर घशाखाली घास नाही उतरतो यांच्या. दिनू काका, वसंत काका, तुम्हीच सांगा तुम्हाला काय वाटतं. आमचा बळी असं काही करू शकत नाही. आमचा आमच्या बळीवर विश्वास आहे. तू असं काही वागणार नाही. हे पोरी, तुझ्या घरच्या गप्पा गोष्टी करायची जागा नाही. तुझ्या बाबावर इथे आरोप आहे. समध्या गावाचा गुन्हेगार आहे तो.
जिथं फक्त पंच बोलतील ते ऐकायचं. अहो पंच त्यांचा निर्णय सांगतीलच, पण आम्हाला आमची बाजू मांडायचा अधिकार नाही का? काय बाजू मांडणारेस? तुझा बाप गुन्हेगार आहे आणि इथं समजा गावासमोर आम्ही त्याचा पुरावा दिलेला आहे. हा बघ, हा तो माणूस. हैबतराव, पुरावा मांडला म्हणजे सगळं होतं असं आहे का? तो पुरावा खरा आहे का खोटा हे बघायला नको का? तर सर पडताळणी सर व्हायलाच पाहिजे. होय होय, आता हितच व्हायला पाहिजे, व्हायला पाहिजे. कुठली कंपनी म्हणायची हा? आणि कोण आहेस कोण तू? काय नाव काय तुझं? तुला यापूर्वी या गावात कधी बघितलेलं नाही. अरे बोल की, दात खिळ बसली का काय तुझी? ए काय चाललंय काय? पंचायत आहे नाही, कोण चालवतो पंचायत? सरपंच ना. तुम्ही सगळे उलट तपासणी का घेताय? हो पण त्याची उलट तपासणी व्हायलाच पाहिजे ना. सरपंच करतील ना ती चौकशी. हो सरपंच विचारा. मी हा हा सरपंच विचारा की ह्याला. ए सांग तुझं नाव काय? माझं नाव विश्वास ठोंबरे. ठोंबरे? हे गाव कोणतं तुझं? कोणचं गाव बोल. अरे बोल की. हे बोल की, हे बोल, कुठून आलास? कुठे काढला तुझा? बोल. थांबा थांबा, बाबा सांगतील नेमकं काय घडलं ते. बाबा सांग. बळीराम बनकर तुम्हीच ना? हा, ते सूरज जगताप आहेत ना, त्यांच्याकडनं मी थोडे पैसे उसने घेतले होते. हा, त्यांना फोन केला, ते म्हणले की बळीकडे देऊन जा. म्हणजे जगताप काकांनी याला सांगितलं की सगळे पैसे बळीकडे देऊन ये म्हणून, आणि हा ते सगळे पैसे देऊन आला. तो जगताप तर 8 दिवसापूर्वीच मुलाकडे गेलाय मुंबईला, आणि त्याचा फोन पण लागत नाही. म्हणजे ह्यो माणूस खोटं बोलतोय. वसंत काका, दिनू काका थांबा. मारू नका, आपल्याला काही कायदा हातात घ्यायचा नाही. मी पोलिसांना फोन करून बोलवते, तेच या प्रकरणाची बारकाईने चौकशी करते. अहो तुमचा पुरावा असलेला माणूस तर पळून गेला. पंच आता तुम्ही द्याल तो निर्णय. तो माणूस पळून गेला म्हणजे नक्कीच खोट बोलत असणार आहे तो माणूस. आपला बळी निर्दोष आहे.
तो माणूस आमची भी दिशाभूल करत होता. अशा माणसाला पोलिसात दिला पाहिजे, है का नाही? आता बळीचा एवढा अपमान झालाय, त्याची भरपाई कोण करून देणार? हा नको वसंत, भरपाईची काय गरज नाही. शेवटी सत्याचा विजय होतोच. अरे पण काय बोलतोय काय? अरे संजय गुंतावू भरपाई ना. अजून किती दिवस बापाला पाठीशी घालणार आहेस? शिकवतो म्हणून म्हणून लई लोक मला नाव ठेवतात, पण तुला शिकवल्याचा चित झालं पुरी. अग शिक्षण म्हणजे फक्त नोकरीसाठी असतंय का? नाही, शिक्षण असते स्वतःसाठी आणि स्वतःच्या जवळच्या लोकांच्या अन्यायाविरुद्ध उभं राहण्यासाठी. आज तुला शिकवलं नसत, आज तू इथं आली नसती, आज काय झालं असत माझ? या गावकऱ्यांनी सळो की पळो करून ठेवलं असत मला. जगू का मरू अशी अशी अवस्था झाली असती माझी. बाबा, तुमच्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत मी. या लक्ष्मीला अख्ख्या जगाशी लढावं लागलं ना तरी चालेल, पण तुम्ही रडायचं नाही. मला माहितीये ना, माझे बाबा उपाशी मरतील, पण शेतकऱ्यांच्या आबरूला आज येईल असं कधी बी वागणार नाही. अहो बाबा, ही माती जेगळी सगळ्यांना नाही कळायची, आणि माझे बाबा माझ्यासाठी देव आहेत. कोणी बी किती बी आरोप करू देतो, ही लक्ष्मी ताट मानानं सांगाल सगळ्यांना कि माझे बाबा या मातीशी आणि त्या शेतकरी मित्रांशी कधीच बैमानी नाही करणार. खराय पोरी, म्हणून की काय तुझ्यासारखी लक्ष्मी देवानं बळीच्या पत्रात घाल. बळे, तू लय भाग्यवान आहेस. हो भाग्यवान मी आहे काका, इतक्या इमानदार आणि खऱ्या जगाच्या पोशिंद्याच्या घरात जन्माला आली. लोकांना शेतकरी म्हणजे अडाणी वाटतो, पण तो अडाणी नसून सगळ्यात जास्त शिकलेला माणूस आहे. कारण तो फक्त स्वतःच्याच नाही तर अख्ख्या जगाच्या पोटाचा विचार करतो. शेतकरी म्हणून हे नव्हत्यात मला, पण शेतकऱ्याची लेख भूमिकांनी म्हणून अभिमानानं मिरवायची ताकद दिली माझ्या बाबांनी मला. कधी येळ पडली ना तर यांच्यासाठी मानेवर जू घेऊन अख्खं नांगर धरायला तयार आहे मी. कारण शेतकरी जगला पाहिजे, कारण तो जगला तरच हे जग जगल. बाबांना लहानपणापासूनच मला एक गोष्ट कायम सांगत आली, ज्याच्यावर जबाबदारी जास्त असते ना त्यालाच जास्त त्रास होतो. आणि मला तर आत्ता कळत, अख्ख्या जगाला पोसायची जबाबदारी घ्यायची म्हणजे त्रास तर होणारच. आणि काय म्हणता तुम्ही, त्रास झाला म्हणून रडत बसायचं नाही तर त्याला भिडायचं. बाबा, तुम्ही जे जे सांगितलं तेच मी केलं. आता डोळ्यात पाणी नाही,
शेतकऱ्यांच्या रानात डोलणाऱ्या पिकाकडे बघून होणारा आनंद बघायचाय मला तुमचा डोळ. हा रडत नाही ग, मी रडत नाही ग. आनंदाश्रू आहेत, आनंदाश्रू. मामांजी, पंचांनी काय निर्णय दिला? काय देणार, पंचांनी बाबांची निर्दोषपणे सुटका केली. आऊ पण तो व्हिडिओ तर. अगं वहिनी, तो व्हिडिओ पण खोटा होता. आणि ज्यांनी बाबांवर आरोप केला तो माणूस पण खोटारडाच होता. नाही तर काय, ग्रामसभेत लक्ष्मीने त्या माणसाची अशी भंभीरी उडवली की गप गुमान तिथून पळून गेला. हो बाबा, पण मी हे करू शकले कारण मला खात्री आहे तुमच्यासारखा प्रामाणिक माणूस अख्ख्या गावात शोधून सापडणार नाही. आणि मला माहितीये ना, तुम्ही सपनात पण कधी असं करू शकत नाही. ते तुम्हाला एकमेकांचं जेवढं कौतुक करायचंय ते नंतर करा. पण त्या माणसानं जे तुम्हाला पैसे दिले त्या पैशाचं तुम्ही काय केलं?